हिम्मत असेल तर मंडल आयोगाविरोधात कारवाई करा. छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान दिलंय. हिम्मत असेल तर मंडल आयोगाला संपवून दाखवा असं भुजबळ म्हणालेत. मराठा आरक्षणाला दगाफटका झाला तर मंडल आयोगाला चॅलेंज देणार असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय. त्यावर भुजबळ आणि जरांगे पाटलांना पुन्हा एकदा प्रति चॅलेंज दिलेला आहे. टिकवण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री घेतली त्याच्या माया दोस्ताय आहे दोघांनी. मराठ्यांच्या त्या सगळ्याच वेळेस कायदेशीर जर दगा फटका झाला मंडल कमिशन चॅलेंज करणार मी. यांनी नुसतं दाखल करू द्या. आता ह्यो बैठक घ्यायला लागलाय ना त्याला बैठक मंडल कमिशन चॅलेंज करणार मी. पण मी जोपर्यंत जिवंत ना तोपर्यंत मराठ्यांचे किती त्यांनी कोर्टात याचिका दाखल करू द्या काही करू द्या मी येतोपर्यंत मराठ्यांना पुन्हा लढाई उभा करीन मी. पण मराठ्यांना सगळ्या घराघरात आरक्षण मिळून देईल. या कायद्याचं काय व्हायचं असेल तरी त्यांना करू द्या. मंडल आयोगाला देशामध्ये विरोध करणारा त्यांनी ते अवश्य करावं. त्यांची हिंमत असेल ना तर त्यांनी मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे आवाज द्यावा आणि त्याच्याविरुद्ध कारवाई करावी. आणि मंडल आयोगाला जो आहे हा संपवण्याचं काम त्यांनी करून दाखव त्याची हिंमत असेल तर. माझं चॅलेंज आव्हान आहे त्यांना. त्याला सांगितलं होतं मी तो पुलावर उभा राहा मोजायला म्हणून. 64 किलोमीटर लाईन होती मराठ्यांची आणि 27 टप्पे होते मराठ्यांचे. ते बी सांगतो म्हणा तुला. तुला पहिले सांगितलं होतं मी ते पुलावर थांब एखाद्या उभा रुंग वहीन ते घेऊन. तू थांबला नाही. तुला कशी दिसते 3 कोटी मराठी. त्याला आणखीन समजून सांगा मला चॅलेंज देऊन तो चॅलेंज करायला लावून गोरगरिबाचं वाटोळ करेल. याने जर पुन्हा पुन्हा अशा काड्या करायचा प्रयत्न केला तर मंडल कमिशन हा स्वीकारलेला नाही आहे. मी 100% चॅलेंज करील. मग त्याच्या चेतवणीमुळं त्याला थांबायचं. सामान्य ओबीसींना सांगा नसता मी चॅलेंज करणार आहे. मी वकिलाची बैठक लवकरच घेणार.